नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश पाटील. आज आपण मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या एका अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट या कथेवर बोलूया. एका अव्यवहारी अपूर्णांकाची गोष्ट. घरात आम्ही सारी चार माणसे होतो. मी, बहीण, बाबा आणि आमची आत्या. बहिणीचे लग्न होऊन ती आपल्या नवऱ्याच्या घरी राहायला गेली, पण आमच्या घरातली माणसांची संख्या कमी झाली नाही. कारण बाबांनी बहिणीच्या लग्नाबरोबर माझेही लग्न उरकून घेतले होते आणि गावातली एक परकरी मुलगी माझी बायको म्हणून घरात आणली होती. मी तेव्हा दापोलीच्या ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये तिसरी किंवा चौथीत शिकत होतो आणि हायस्कूलच्याच आवारात असलेल्या इस्लामिया हॉस्टेलमध्ये राहत होतो. अशा वेळी एक दिवस बाबा आत्या दापोलीला अचानक आले आणि आमच्या बदरुद्दीन सुप्रिटेंटला काहीतरी सांगून एका बैलाच्या चकड्यात घालून मला घरी घेऊन आले. चकड्यात बहिणीच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या. नवऱ्याविषयी बाबा नापसंतीचा सूर काढत होते आणि आत्या मात्र तसा काय नाही. वराट झाला की पोरं आपसूक ताल्यावर येतात असेच बाबांना सांगत होती. माझेही लग्न होणार असल्याचा अर्धवट उल्लेख त्याच संभाषणात मी ऐकला, परंतु एकतर मला झोप येत होती. चकडा कच्च्या रस्त्यावरून चालला असल्यामुळे त्याच्या खडखडाटाने पुरते ऐकू येत नव्हते आणि दुसरे असे की स्वतःचे लग्न होणार असल्याच्या वार्तेने त्या संभाषणात अधिक लक्ष घालण्यास मला प्रवृत्त केले नाही. आणि जितक्या सहजतेने मी ते लग्नाचे वृत्त ऐकले तितक्याच सहजतेने माझे लग्नही पार पडले आणि मी दापोलीच्या इस्लामिया हॉस्टेलमध्ये पुन्हा दाखल झालो. पहिल्या दिवशी भेटलो असताना बदरुद्दीन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, क्यों दोस्त, तुम तो अब शादीशुदा बन गया. आणि ते खदखदून हसले. त्यांना काय म्हणायचे आहे हे मला तेव्हा कळले नाही. मी लाजल्यासारखा होऊन त्या क्षणी हसलो आणि त्यांच्यासमोरून निसटलो. दापोलीच्या हायस्कूलमध्ये मी शिकत होतो तोपर्यंत माझ्या विवाहितपणाची मला सहसा कधी जाणीव झाली नाही. शाळेत वावरताना तो सवालच येत नव्हता आणि सुट्टीच्या दिवसात मी गावी राहिलो असताना ते स्वाभाविक नैसर्गिक आहे असेच वाटायचे. माझ्यासारख्या अनेक मुलांची लग्ने झालेली होती. माझ्या बायकोप्रमाणेच त्यांच्याही बायका लहान परकऱ्या होत्या. त्याही आलटून पालटून माहेरी आणि सासरी राहत होत्या. पण त्या मुलांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि मी मॅट्रिक झालो. मॅट्रिक होताच पुढे शिक्षण घ्यायच्या इराद्याने मुंबईला आलो आणि कॉलेजात जाऊ लागलो. मग आपण विवाहित असल्याची एक चमत्कारिक जाणीव माझ्या मनात निर्माण होऊ लागली. त्या सुखद प्रणय वातावरणात आपण नको असलेल्या बंधनात आधीच जखडून पडलो आहोत असे मला वाटू लागले. स्वतःच्या विवाहितपणाची भावना मला जीवघेणी वाटू लागली, सतत छेडू लागली. कुठल्या तरी क्षणी आपण सारेच आयुष्य कुणीतरी निष्कारण उद्ध्वस्त करून टाकत आहोत असे मला वाटू लागले आणि आतेची मूर्ती माझ्या मनात आली. दापोलीहून मला गावी नेत असताना छकड्याच्या खडखडाटातून अस्पष्ट ऐकू आलेले आत्याचे शब्द मला आता स्पष्ट जाणवू लागले आणि आपल्या या दुर्दैवी लग्नाला आत्याच कारणीभूत आहे असे मला राहून राहून वाटू लागले. आत्याचा मी मनातल्या मनात द्वेष करू लागलो आणि एक एक वर्ष उलटू लागले तसा मी चमत्कारिकपणे बदलू लागलो. माझे पूर्वीचे बोलकेपण लुप्त झाले. स्वतःच्या विचारात कोंडून घ्यायची विचित्र सवय लागली. माझे वेगळे आयुष्य घडू लागले.
एका वेगळ्या मुशीत मी ओतला गेलो आणि सर्वांगाला व मनाला चटके बसत असताना नवा आकारून येऊ लागलो. माझे वेगळे विश्व तयार होऊ लागले. त्या विश्वात दापोलीच्या लाल मातीचे संस्कार उलनच्या पाटलोणीवरील धूळ झटकून टाकावी तसे झटकून गेले. त्या विश्वातून कॉलेजच्या आवारातील मस्जिदीत जुम्माची नमाज पढायला जाणे देखील संपून गेले. त्या परकऱ्या मुलीची जाणीव साफ बुजली आणि आत्याचा द्वेष तेवढा राहिला. आणि त्या विश्वात एक दिवस श्यामा उगाच डोकावली. मला नको असताना माझी न इच्छितांना कुठल्याच मुलीविषयी मी विचार न करू इच्छिणाऱ्या अवस्थेत असताना ती माझ्याजवळ येऊ पाहत होती हे मला कळत होते. कॉलेजातली मुले मुली सान्निध्यात येण्याकरता जी निमित्ते उपयोगात आणतात तीच तीही आणीत होती. त्याच त्या तकलुपी सुताने स्वर्गाला जायची इच्छा धरत होती. ती माझ्या इच्छेविरुद्ध जवळ येत होती आणि मी दुबळेपणाने तिला दूर लोटू शकत नव्हतो, उत्तेजन देत नव्हतो आणि परावृत्तही करू शकत नव्हतो. माझ्या सगळ्या वृत्तीचा एक चमत्कारी गोतावळा बनला होता आणि तो श्यामाला उलगडून दाखवणेही मला शक्य होत नव्हते. पण ती विलक्षण जिद्दी होती. तिचे वागणे तिला बुजकळ्यात टाकीत होते, तसेच एक वेगळे आव्हान देत होते. कॉलेजात कुणाही मुलीशी न बोलणारा मी तिच्याशी निदान दोन शब्द बोलतो हेच ती पुष्कळ समजू लागली. मुले कधी आम्हाला बोलताना पाहून टवाळी करू लागली. तिला समाधान होऊ लागले होते. माझ्या मुसलमानत्वाचा तिच्या नावाशी झालेल्या उल्लेखाने ती अस्वस्थ न होता प्रसन्नपणे हसत होती आणि मी विलक्षण बुचकाळ्यात पडत होतो. अखेर ते सारे असह्य झाले तेव्हा मी तिला म्हणालो, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. तिचे डोळे आनंदाने लकाकले. प्रीतीचे सारे रंग सहस्र हस्तांनी त्यात उधळून राहिलेले मी पाहिले आणि माझ्या अंतकरणाची कालवा कालव झाली. त्या दिवशी प्रथमच कॉलेजच्या बाहेर आम्ही एकत्र भेटलो. एका हॉटेलात बसलो समोरच्या खुर्च्यांवर एका फॅमिली रूममध्ये. त्या दिवशी प्रथमच सिगारेटचे अख्खे पाकिट विकत घेतले होते आणि ते टेबलावर ठेवून सारख्या सिगारेटी ओढीत होतो. तिच्याकडे पाहायचे मला धैर्य होत नव्हते. ती मात्र एकटक मला पाहत होती. माझ्यासारख्या सिगारेटी ओढण्याकडे काहीशा अस्वस्थपणे पाहत होती. मी काहीच बोलत नाहीसे. पाहून अखेर तिने मला विचारले, काय बोलायचे आहे बोला ना. मी थरथरलो. काही वेळ शब्द खशातच अडकून राहिले. पुन्हा खाकरलो आणि कापऱ्या स्वरात विचारलो, माझे लग्न झाले आहे हे तुला माहीत आहे? अचानक धक्क्याने कोलमडून पडणाऱ्या मानसांच्या तोंडातून निघावेत तसे आर्तचित्कार मला तिच्या मुखातून ऐकू आले. तिच्या सही चेहऱ्याचे स्नायू चमत्कारिकपणे हलले. चेहरा भकास बनला. पंख कापलेल्या पाखराची फडफड जाणवणारे भाव तिच्या डोळ्यात प्रकटून राहिले. मनाची तगमग काही क्षण तिने मनातच राहू दिली. मग कापऱ्या स्वरात विचारले, कधी केव्हा? फार लहानपणी. कसे? मला माहीत नाही. तुम्हाला माहीत नाही? नाही. आणि मी तिला माझ्या लग्नाची कथा थोडक्यात सांगितली. तिने असहाय्यपणे ती ऐकून घेतली पण ते ऐकून घ्यायची फारशी उत्सुकता तिने दाखवली नाही. वस्तुस्थितीच्या त्या एकाच धक्क्याने ती कोलमडून गेली होती. अधिक काही जाणून घ्यायची तिला जणू इच्छाच नव्हती. आणि मग आम्ही स्तब्ध झालो. भकासपणे एकमेकांकडे पाहू लागलो. मी सिगारेटी ओढू लागलो आणि ती तसेच ओठ दुमडून अवघडल्यासारखी बसून राहिली. अखेर गार झालेल्या चहाची तिनेच मला आठवण करून दिली. दुसरा गरम मागू का असे मी तिला विचारले.
पण ती नुसतेच शुष्कपणे नको म्हणाली. तो गार चहा घटाघटा प्यायली आणि चटकन उठून गेली. श्यामा त्यानंतर माझ्याशी बोलायचे टाळू लागली. दुरूनच मला फकासपणे न्याहाळू लागली. शक्यतो मी असेन तिथे यायचेच तिने बंद केले. ती सहसा माझ्या दृष्टीस पडेनाशी झाली. वर्गात विद्यार्थिनींच्या खोडक्यातून चटकन बाहेर पडून जाऊ लागली. मला हायसे वाटले. मला एका नव्या व्यथेतून मुक्त झाल्याचे समाधान लाभले. हा विळखा तुटताच जणू खोल श्वास घेता येऊ लागला. मोकळे मोकळे वाटू लागले. पण हे समाधान फार दिवस टिकले नाही. आमच्या इंटरच्या परीक्षा आटोपल्या आणि ती एक दिवस माझ्या हॉस्टेलवर आली. ती खाली येऊन बसल्याच्या शिफायाच्या केवळ निरोपाने मी गांगरून गेलो. सुट्टीत घरी जाण्याच्या इराद्याने बांधाबांधीला लागलेले माझे हात आखडले. कपडे चढवून मी खोलीत बाहेर पडलो आणि पुन्हा त्याच हॉटेलच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलो. सुरुवातीला त्या पहिल्याच भेटीची यावेळी देखील काही वेळ पुनरावृत्ती झाली. ती माझ्या कुतूहलाचा अंदाज घेऊ लागली आणि मी तिचे हेतू जाणण्यासाठी विलक्षण अधीर झालो. काही क्षण स्तब्धपणे पहिल्यासारखे एकमेकांकडे पाहत राहिलो. मग तिने विचारले, तुम्ही त्या मुलीला घटस्फोट देऊ शकणार नाही? त्या क्षणी प्रथमच माझा रुक्षपणा निवाला असे वाटू लागले. मृगजळातून देखील पाणी शोधण्याची तिची धडपड माझ्या काळजाला जाऊन भिडली. मी विकल बनलो. तशाच विकल सुरात मी तिला विचारले, आणि काय करायचे? आपण लग्न करायचे. ती सहजगत्या बोलून गेली. पुन्हा माझ्या डोळ्यातले भाव निरखू लागली. आणि मग घटस्फोटाच्या त्या शक्यतेचा मी स्वतःच्या नकळत विचार करू लागलो. आपल्या मनात हा विचारच कसा आला नाही याचे मला आश्चर्य वाटू लागले. मी सारे अपरिहार्य म्हणून समजून का चुकलो हे माझे मलाच कळेनासे झाले. त्या क्षणी माझ्या मनात आत्याचा विचार आला. घटस्फोटाच्या माझ्या केवळ विचारालाच तिचा कसा विरोध असेल हे मला जाणवले. तुम्हाला कसे वाटते, घटस्फोट घेता येणार नाही का? तुमच्या लोकात तर फार लवकर मिळतो असे मी ऐकले. ते खरे नाही, मी म्हणालो. असे असले तरी मला तो कितपत घेता येईल हे मी सांगू शकणार नाही. या दृष्टीने मी कधीच विचार केला नव्हता. मग आता करा, करायलाच हवा. तुम्हालाही नाही असे वाटत? तिने विचारले. मला काहीच कळत नाही. असे कसे? माझ्याविषयी खरंच तुम्हाला काही वाटत नाही? तेही मला सांगता येत नाही. खोटं. तुम्ही त्या पहिल्या लग्नाच्या विचाराने भीत आहात. त्यातून सुटका करून घेण्याचा तुम्ही विचारच कधी केला नाही. आणि जिथे एकीने मनाविरुद्ध का होईना एक जागा व्यापून टाकली आहे, तिथे दुसरीला बसवण्याचे धैर्य सहजासहजी तुम्हाला होत नाही. म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर राहण्याचा यत्न करतात. काही वेळ मी नुसतेच तिचे बोलणे ऐकले. ती बोलत असताना तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्या डोळ्यातल्या सहस्र भावात अनेकदा डुबून निघालो. त्या क्षणी तिच्याविषयी मला विचित्रपणे प्रेम वाटू लागले. आणि त्या परकऱ्या मुलीविषयीची अनुकंपा उमटली. मग तिने तुम्ही गावी केव्हा जाणार असे विचारले. तेव्हा मी शुद्धीवर आलो. गावी जायला 3-4 दिवसांचा अवकाश आहे असे मी तिला सांगितले. ती म्हणाली, मग तोपर्यंत तुम्ही इथं मला रोज भेटा. मी त्यानंतर लागोपाठ 3-4 दिवस तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या हॉटेलात भेटत राहिलो. त्या भेटीत ती माझ्यापाशी स्वतःविषयी बोललीच नाही. माझ्या घटस्फोटाविषयीच ती बोलत राहिली. त्याच्या शक्यतेचा अदमास व्यक्त करीत राहिली. या सुटीत मी तो विषय काढावा असे सारखे सुचवीत होती. त्या चौथ्या भेटीतच प्रथम मी तिचा हात हातात घेतला. ती चपापली आणि स्थिरावली, सुखावली, तृप्त भावांनी माझ्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात उमटलेल्या सखोल प्रीतीच्या इंद्रधनुष्यात मी इतक्या दिवसांनी प्रथमच बुडून जाऊ लागलो. आणि हे हेरून ती रोमांचित झाली. मी गावाहून पत्र लिहावे म्हणून तिने आपला पत्ताच मला दिला. मग नेहमीप्रमाणे न रेंगाळता तडकाफडकी ती उठून गेली.
तिच्या प्रीतीच्या दीप्तीने धुंद झाल्यासारखा मी सावकाश तिथून निघालो. गावी मी फार दिवस राहिलो नाही. 8-10 दिवसांच्या माझ्या वास्तव्यात माझ्या लग्नाची व्यथा प्रकट करायची एकही संधी मला आत्याने दिली नाही. नेहमी बेताने बोलणारी, मंद हसून मान डोलवणारी, सर्वांच्या भावना जपायची चमत्कारिक आस्था दाखवणारी आत्या त्या 8-10 दिवसात माझ्यावरच हुकूमत गाजवत असल्याचे मला जाणवले. आपल्या मंद हास्या आड भावना जपायचा, आड भावनांचा चोळामेळा करायचे कठोर कृत्य कसायाच्या निष्ठुरतेने पार पाडत असल्याचे पाहून माझा तडफडाट झाला. तिने माझ्या बायकोला माझ्या सरब राहायला लावले आणि तिच्या वाढलेल्या शरीरयष्टीकडे माझी वळलेली दृष्टी चाणाक्षपणे टिपत ती एकदा म्हणाली, बघ कशी मोठी बायको झाली ती. तिला आता मुंबईलाच घेऊन जा, तू शिकलोस तसं तिला पण शिकव. जणू आत्याला पुढचे सारे कळून चुकले होते. इतरांवर आपल्या इच्छाशक्ती लादणारी ही बाई एवढी संवेदनक्षम कशी याचे मला आश्चर्य वाटले. त्या क्षणी माझे मनोगत व्यक्त करावेसे मला वाटले नाही. अवसान प्राप्त झाले नाही आणि अभावितपणे मी बोलून गेलो नेली असती, पण ठेवायला जागा खते आहे. वा बापला सांग, पैसे मी देवते, खोली चल बघू. आणि तिने मला फरफटत बाबांच्या समोर नेऊन उभे केले. खोली घ्यायचा, बायकोला मुंबईला पाठवायचा माझा बेत त्यांना सांगितला. त्यांच्या काहीच प्रतिक्रिया मला कळल्या नाहीत. आत्यासमोर फारसे बोलताना, तिच्या बेतांना विरोध करताना त्यांना आम्ही कुणी कधी पाहिले नव्हते. तिच्यासमोर दबून राहायची त्यांचीच सवय आम्हाला लागली होती. त्यांनी फक्त मान हलवली आणि मी तिथून निघून गेलो. आत्या मंदपणे हसतच बसून राहिली. श्यामाला मी पत्रही लिहिले नाही. हे सारे कळून तिचा संताप होईल हे मला माहीत होते. मी मुंबईला परतल्यावर तिला भेटायचे टाळू लागलो, पण तिने फार काळ टाळू दिले नाही. अखेर भेटलो तेव्हा माझ्या असहायतेचा पाढा तिच्यापाशी वाचला. पण असे का, तुम्ही सारे स्पष्ट का सांगू नये, ती तगमगून अस्वस्थ होऊन म्हणाली. प्रयत्न करतो आहे धीट होण्याचा, पण एकदम होता येत नाही. पण होईन, नक्की होईन, एक दिवस साऱ्या प्रकरणाचा सूक्ष्मोष लावेन. तिने विश्वास ठेवला. माझी सारी कारणी मीमांसा बरोबर वाटत असल्याचा चेहरा केला आणि मग काही वेळाने विचारले, पण त्या खोलीचे काय करणार आहात? खोली, होय विचार करतोय, काही ठरवलेले नाही. का? खोली घेऊन टाका. पण घेतल्यानंतर? त्यांनी बायकोला पाठवली म्हणजे? खोली घेतल्यानंतर कळवा, पाठवू नये म्हणून. तेव्हा सारेच कळवा, अगदी तुमच्या माझ्याबद्दल देखील, समजले? नाहीतरी घटस्फोटाचे कळवल्यानंतर खोली घेऊ देणार नाहीत. तिने मी घेणाऱ्या खोलीत आपल्या मनाने तेव्हाच तिचा आणि माझा संसार थाटला. या बाबतीत मी आत्याशी बाबांशी सरळ सरळ प्रतारणा करावी असा तिने मला सल्ला दिला. लग्न करायचे म्हणजे खोली ही हवीच होती. रोज हॉटेलच्या फॅमिली रूममध्येच भेटत राहायचे होते काय? मग मी माझा अभ्यास सांभाळून जागा शोधण्यासाठी फिरू लागलो आणि ती दरवेळी माझ्याबरोबर यायचा हट्ट धरू लागली. तिच्या मते खोली तिच्याकरता घ्यायची होती, माझ्या बायकोसाठी नव्हे. तिचा विचार देखील तिच्या मनाला शिवत नव्हता. जागेसंबंधी आपल्या मनातल्या कल्पना तीच अधिकारवाणीने अंमलात आणू लागली. मुसलमान वस्तीतल्या आम्ही पाहिलेल्या 1-2 ऐसपैस खोल्या तिने नापसंत केल्या आणि दादरच्या संमिश्र वस्तीतली आडवळणाला असलेली एक जागा तिच्या मनात भरली. मी बाबांना पत्र लिहिले, पैसे मागवले आणि खोली घेऊन टाकली. एकदाचा त्या खोलीत जाऊन राहिलो. मग तिने एक दिवस मला बाबांना पत्र लिहायला सांगितले. ते मी लिहिले. तिने सांगितले तसे मी लिहिले. ती म्हणाली, ते शब्द मी कागदावर उतरून घेतले. त्यातला अखेरचा तिच्याविषयीचा माझ्या प्रेमाचा तिने केलेला उल्लेखही तिच्या शब्दातून जसाच्या तसा लिहिला.
शब्दांच्या जंजाळातले मला फारसे काही कळत नाही, पण तिने आपल्या शब्दात माझ्या तिच्याविषयीच्या भावनेच्या केलेल्या वर्णनाने माझी फार विचित्र मनस्थिती बनली. त्या भावना तिने आपल्यावर जणू अनिच्छेनेच लादल्या आहेत असे मला वाटू लागले. त्या पत्रातले ते माझे आत्यंतिक प्रेम तिने गृहीत धरले होते आणि त्यावर हुकूम ती माझ्याशी वागू लागली. पण बाबांनी त्या पत्राला उत्तरच दिले नाही. त्यांच्या प्रतिक्रिया मला कळूच शकल्या नाहीत. त्या दिवसापासून पत्र आणि पैसे पाठवण्याऐवजी ते नुसते पैसे तेवढे मला पाठवू लागले. एक दिवस माझ्या बायकोचा भाऊ गावाहून भेटायला आला. तो आला तेव्हा श्यामा माझ्या घरीच होती. ती स्वयंपाकघराच्या खोलीतून चहा घेऊन येत होती. त्याला पाहताच ती काही क्षणिक थबकली आणि हातातले दोन कप आमच्यासमोर ठेवून दरवाजात जाऊन उभी राहिली. तो माझा मेवणा आहे हे कळताच सावधपणे आमच्याकडे पाहू लागली, आमचे संभाषण ऐकू लागली. मेवणा काही काळ बोलतच राहिला. मी चहा घ्यायचा आग्रह केल्यानंतर त्याने निर्जीवपणे कप उचलला आणि तोंडाला लावला. सावकाश चहात संपून त्याने खिशातून एक पत्र काढले आणि ते माझ्या हातात दिले. तुझ्या फुपीने दिले आहे, तो म्हणाला. आत्याचे पत्र उघडून वाचावयाचा काही वेळ मला धीरच झाला नाही. अखेर कसे बसे मी ते वाचून काढले. तिने ते मेहुण्याकडून लिहून घेतले होते. पत्रात तिने लिहिले होते, तुझ्या बायकोला तिच्या भावाबरोबर तुझ्याकडे पाठवत आहे. तू खोली घेतली आहेस तेव्हा आता एकट्याने राहावयाची जरुरी नाही, तुझी ती देखभाल करेल. त्याकरता दुसरी बायको करावयास कशाला पाहिजे. ती अडाणी आहे पण तू तिला शहाणी करू शकशील. तूही कुणीतरी शिकवले म्हणूनच ना एवढा शहाणा झालास, एवढे हुशारीने पत्र लिहिलेस. त्या पत्र लिहिणारीला बघायची इच्छा होती, पण मी घरातून बाहेर पडत नाही. तेवढ्याकरता मुंबईला येणार नाही आणि तुझी बायको तुझ्याबरोबर राहिल्यानंतर तिला मी बघायचीही जरुरी राहणार नाही असा मला भरोसा आहे. काही क्षण ते पत्र तसेच हातात ठेवून मी विचारले, ती कुठं आहे? आमच्या बिढारात, तो व्याकुळ सुरात म्हणाला. मी तुझ्या पाया पडतो, पण तिला तू अशी बुगड्यावर टाकू नकोस. तिची जिंदगानी बेकार करू नकोस. तुला हवी तर तू दुसरी शादी कर. यांच्याबरोबर करायची आहे ना तुला, खुशाल कर. मला खुशी आहे, पण तिला तलाक देऊ नकोस. ती तुझ्या घरात घरकाम करून राहील. आणि तो अक्षरशः माझ्या पाया पडू लागला. मी चटकन उठून बाजूला झालो. त्या क्षणी श्यामाच्या चेहऱ्याकडे माझी नजर गेली. तिला एवढी क्रुद्ध झालेली मी कधी पाहिली नव्हती. त्याला झिडकारून लावावयास ती मला डोळ्यांनी खुणावत होती. कठोर व्हायची माझ्याकडून अपेक्षा करत होती आणि नेमके तेच मला जमत नव्हते. त्याच्या केविलवाण्या आविर्भावाने मी विरघळून गेलो होतो. त्या क्षणी तडकाफडकी त्याला काही उत्तर देऊ शकत नव्हतो. मला संधी मिळायला हवी होती. अजून अवधी पाहिजे होता. कधी ना कधी हे लग्नबंधन मी तोडणारच होतो आणि कधी ना कधी श्यामाला जवळ करणारच होतो. मी त्याला बायकोला घेऊन जायला सांगितले होते. तो गेला आणि श्यामा चडफडली, तळमळली, माझ्यावर आणि स्वतःवर भडकली आणि मग स्वतःहून शांत झाली. मी तिला पुन्हा माझ्या वागण्याचा अर्थ समजावून सांगू लागलो आणि ती मोकाट्याने ऐकून घेऊ लागली. तिच्याविषयी कसलेच आकर्षण मला नाही, पण तिला काही दिवस इथं राहू दे, त्यामुळे तिच्याशी जुळवून घेता येणे शक्य नाही हे मला सिद्ध करता येईल. आत्याच्या हुकुमतीतून तरी सुटलो आहे, पण आता अधिक धीर धर. मला निष्ठुर व्हायला थोडा अवधी दे. स्वतःच्याच दुबडेपणाच्या जाळ्यातून मला बाहेर येऊ दे. या साऱ्या सबबी तिला पटल्या की नाहीत हे मला कळले नाही. बहुधा नसल्याच पाहिजेत, पण तिने पटवून घेतल्याचा आविर्भाव आणला. आपला केविलवाना चेहरा बदलला आणि अस्वस्थतेचे चेहऱ्यावरील ओरबाडे तिने पुसून टाकले. तिने मला आपल्याबरोबर बाहेर पडायचा आग्रह केला. तेव्हा मी तिच्याबरोबर बाहेर गेलो. काही वेळ भटकलो,
पुन्हा एकटा खोलीत परतलो. बायको संध्याकाळी आली. मेहुणा तिला पोचून लागलीच निघून गेला. ती अवघडून काही क्षण बाहेरच्या खोलीतच उभी राहिली आणि अखेर मी काही बोलत नाहीसे पाहून आतल्या खोलीत बसली. तिथेच बसून राहिली, त्या खोलीतच झोपू राहिली, झोपू लागली. मी तिचे अस्तित्व न जाणवल्यासारखा वागू लागलो आणि केवळ माझ्याच अस्तित्वाच्या आधाराने त्या घरात ती वावरू लागली. घरकाम करू लागली, जेवण घरात शिजवू लागली. माझ्याशी बोलण्याचा अत्यंत कमी संबंध असताना पूर्वीच्याच निर्विकारपणे मान खाली घालून ती तिथं राहू लागली. क्षमा येतच होती, अधिक असहायपणे येत होती. येताच मला खोलीबाहेर खेचून घेऊन जाऊ लागली होती. मधून बायकोबद्दल विचारू लागली होती आणि माझा घटस्फोट घ्यायचा निर्णय कायम आहे याची खात्री करून घेत होती. पण एक दिवस तिच्या भावाने सिनेमाची 3 तिकिटे आणली आणि आम्ही तिघांनी जायचा कार्यक्रम ठरवला. त्याला नाही म्हणणे मला शक्यच झाले नाही आणि आम्ही जायला निघालो असताना नेमकी श्यामा घरी येऊन ठेपली. माझे पाय अडखळले. मेवना हिरमुसल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहू लागला. मग स्वतःच म्हणाला, तुम्ही येत नसलात तर आम्ही जातो. आणि बहिणीला घेऊन तो निघून गेला. पण त्या प्रसंगापासून श्यामा माझ्या घरी येईनाशी झाली. एक दोनदा भेटली असताना तिनेच मला टाळले. आधी माझ्या हे लक्षात आले नाही, तेव्हा तिला गाठून मी विचारले, तू घरी आली नाहीस इतक्या दिवसात. तिने मला पूर्वी ती नेहमी भेटत असलेल्या हॉटेलात चलायची विनंती केली आणि तिथे फॅमिली रूममध्ये बसल्यानंतर ती माझ्यावर आगपाखड करू लागली. तुम्ही भेकड आहात, दुबळे आहात, हे मला माहीत होते, ती म्हणाली. परंतु ढोंगेही असालसे कळले नव्हते. तुम्ही माझ्याशी चेष्टा चालवली आहे, माझ्या प्रेमाशी प्रतारणा करता आहात. तुमच्या सुंदर बायकोचेही तुम्हाला माझ्यासारखेच आकर्षण वाटते. हे खरे नाही, मी ओरडलो. आयुष्यात प्रथमच एवढा ओरडून मी बोललो. मला माझी चूक लक्षात आली. नेहमीच्या हळू आवाजात मी तिला म्हणालो, माझी बायको सुंदर आहे किंवा नाही याचा अद्याप मला पत्ताच नाही. मी तिचे तोंडसुद्धा पुरते पाहिलेले नाही. मग का तिला पाठवून देत नाही? तिला ठेवली का? मुळात घरात आणलीत कशाला? तुला सारे माहीतच आहे, तिला मी पाठवूनच देणार आहे. कुठे मला पटत नाही, आत्ताशा तर तुम्ही तिला घेऊन फिरायलाही जाऊ लागला आहात. अजून गेलेलो नाही, पण तिच्या भावाच्या तिच्याविषयीच्या काही अपेक्षा आहेत त्या चुकीच्या आहेत हे मला माहीत आहे. त्यालाही ते माहीत व्हावे, त्यानेही घटस्फोटाच्या आड येऊ नये अशी माझी इच्छा आहे. अखेर मला तूच हवी आहेस. ती पुन्हा स्तब्ध बसली. मग मुसमुसून रडू लागली. माझ्या खांद्यावर तिने सरळ मान टेकली आणि ती पुटपुटली. आता मला हे सहनच होत नाही, मनाला फार वेदना होतात. तुमच्या प्रेमापायी मी केवढी अवहेलना सहन करते, कसल्या कसल्या निंदेला तोंड देते तुम्हाला कळायचे नाही. मला कळते, पण मीही असा आहे आहे. आणखी काही काळच तुला सारे सहन करावे लागणार आहे. आता लवकर ते संपणार आहे, पण त्या व्यथा काही लवकर संपल्या नाहीत. श्यामा पुन्हा कधीच माझ्या घरी आली नाही. कॉलेजात अधूनमधून भेटत होती. मी घटस्फोटाचा निर्णय कधी घेत आहे हे उत्सुकतेने काही दिवस विचारत होती. मग तिची उत्सुकता एकाएकी ओसरून गेल्यासारखे मला वाटू लागले आणि भेटलीच तर हसून दूर जाऊ लागली. आता काही काळ थांबणे अशक्य होऊ लागले. साऱ्या प्रकरणाचा सोक्षमोख लावायची मला इच्छा झाली. आता थांबणे धोक्याचे आहे असे मला वाटू लागले. मी मेवण्याला एक दिवस बोलावून सांगितले, तुझ्या बहिणीला कृपा करून घेऊन जा, तू म्हणतोस तसे जीवन जगणे आणि तिला या घरात नांदवणे शक्य नाही. तूच तिचे भले करायच्या मार्गाला लागावे, हेच बरे. हे ऐकताच तो उभा राहिला होता. मग अस्ते पाऊल टाकीत माझ्याजवळ आला. आराम खुर्चीवर बसलेल्या मला क्षणभर तो मारायला अंगावर येत आहेसे भासले. पण येऊन नुसताच जवळ उभा राहिला. अपरिहार्यपणे त्याने माझा निर्णय मान्य केला. बहिणीला घेऊन तो गावी निघून गेला. तिथूनच त्याने तलाकाचा कागद पाठवला. तो मी सही करून परत पाठविला. या दरम्यान आत्याचे आणि बाबाचे एक पत्र मला आले होते. त्यात घटस्फोटाचा ओझरता उल्लेख केला होता, पण मुख्य म्हणजे मी घरी येऊन जावे असे त्यांनी लिहिले होते.
पण परीक्षा आटोपल्याखेरीज आपल्याला येता येणे शक्य नाही असे मी त्यांना कळवले आणि मग मुक्त मनाने नव्या आशेने मी अभ्यासाला लागलो। कॉलेजचे वर्ग बंद झाले होते, श्यामा भेटत नव्हती, माझ्या घटस्फोटाची वार्ता तिला कळली नव्हती। ती कळवायला मी उत्सुक होतो, पण परीक्षा महिन्यावर आली होती आणि ती अजिबात भेटत नाही ह्याचे आश्चर्य वाटून मी तिच्या घरचा पत्ता मिळवला आणि तिच्या घरी गेलो। एक म्हातारे गृहस्थ मला सामोरे आले, मी श्यामाला विचारले तेव्हा त्यांचा चेहरा आक्रसला, संतापाने थरथर कापत ते किंचाळले, यू गेट आउट इस क्राउंड्राल। पण श्यामा कुठं आहे? श्यामा तिच्या आयुष्याची वाताहत केलीस आणि पुढे पुन्हा कुठे आहेस म्हणून विचारतोस, यू गेट आउट यू स्काउंड्रल। आणि शिव्या, मग थोडीफार माहिती अशा संमिश्र शब्दांची ते माझ्यावर खैरात करू लागले। मी वेड्यासारखा त्यांचे बोलणे ऐकत त्यांच्या दरवाजापाशीच उभा राहिलो। शिव्यांच्या त्या खैरातीतून मला जे कळले ते आश्चर्यजनक होते। श्यामा माझ्याशी लग्न करायचा अट्टाहास घेऊन बसली होती आणि अखेर तिच्या वडिलांनी आमच्या लग्नाला अनिच्छेने संमती दिली। पण गेले काही दिवस मी तिला फसवत असल्याचे तिला वाटत होते। माझे तिच्यावर प्रेमच नसले पाहिजे असे तिच्या मनाने घेतले होते। निराशेच्या त्या धक्क्याने वडिलांच्या इच्छेला न जुमानता एका सामान्य माणसाबरोबर लग्न करून ती बडोद्याला निघून गेली होती। ते सारे ऐकून माझी मनस्थिती फार चमत्कारिक झाली। श्यामाचा माझ्याविषयीचा का गैरसमज व्हावा हे मला कळले नाही। मी सावकाश पावले टाकत तिथून निघालो आणि आयुष्यात प्रथम स्त्रीच्या प्रेमाची चमत्कारिक भयानक ओढ मला जाणवू लागली। श्यामा अद्यापही मला हवीच होती, तिच्यावर माझे अति उत्कट प्रेम आहे हे ठणकत्या वेदनेसारखे जाणवत राहिले। धन्यवाद। प्रस्तुत कथा ही नवयुग या अंकामध्ये 1963 या वर्षी प्रकाशित झालेली होती। धन्यवाद।